की ती जोडे बनवणारी कंपनी सुद्धा तामिळनाडूमध्ये गेली. हे बसले जोडे पुसत आणि जोडे बनवते तिकडे, तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा तर सूट आणि बदला घ्यायचा असतो, घेणारच. भाजपवाले काहीतरी गडबड करतायत. मी अरविंदना फोन करून सांगितलं, अरविंद मंत्री होते, अरविंद राजीनामा द्या. येस सर. का? माझं काय चुकलं? मी काय केलं? मी काय करू? नाही. आणि येताना जी मला माहिती मिळाली ती खरी का खोटी बघा तुम्ही. ट्विट आहेत, काही दिवसांपूर्वी एक ट्विट होतं, आताचे जे काही निरुद्योग मंत्री आहेत ते आणि उपमुख्यमंत्री कुठल्या तैवान का कुठल्या हाँगकाँगच्या कंपन्यांबरोबर त्यांनी करार मदर एमओयू केले होते, सामंजस्य करार. कोणते करार? आपण जे बूट घालतो ना जोडे, ते ब्रँडेड असतात, पण बऱ्याचशा कंपन्या बाहेरून ते बनवून घेतात आणि मग त्याच्यात लेबल मारतात. तर ते जे काय बनवणारे होते ती गुंतवणूक आपल्याकडे किती 2,300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार म्हणून फोटो काढले. आणि आज आता कळलं की ती जोडे बनवणारी कंपनी सुद्धा तामिळनाडूमध्ये गेली. हे बसले जोडे पुसत आणि जोडे बनवते तिकडे, तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. म्हणजे जोडे पुसायची नुसती लायकी असलेली लोक राज्य करतायत. महाराष्ट्राचं होणार काय? ठीक आहे, मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काय करता येणं शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा तर सूट आणि बदला घ्यायचा असतो, घेणारच. पण अरविंद सावंत सुद्धा मंत्री असताना जो कायदा आता तिकडे बनलेला आहे, 12 तासाची ड्युटी, कंत्राटी कामगार, एक एक उद्योगधंदे बाहेर जात चाललेले आहेत, संपूर्ण जे काय धोरण आहे ते उद्योग धर्जण, उद्योग पाहिजे त्याच्याबद्दल ना नाहीये. कारण उद्योगधंदेच नसतील तर जे मी काय म्हणत होतो की घरं पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल कशी पेटणार, ती घरातली चूल पेटवण्यासाठी उद्योगधंदे पाहिजेत. पण ते कोणत्या प्रकारचे पाहिजेत? कामगारांना सुद्धा किती प्रकारे तुम्ही छळणार आहात? शेवटी मशीन हा एक वेगळा भाग असतो, मशीन सुद्धा बिघडतं. मग जिथे जाती माणसं त्यांचा माणूस म्हणून तुम्ही कधी विचार करणार की नाही, की नुसताच कामगार म्हणून वाटेल तसं त्याला वापरणार? शिवसेना सत्तेत असल्यानंतर काय होतं काय होत नाही, अरविंद असताना तिकडे हा काळा कायदा हा रोखला होता, मी मुख्यमंत्री असताना हा कायदा रोखला होता. आम्ही दोघेही त्या सत्तेत बाहेर गेल्यानंतर हा काळा कायदा आणला. मग नुकसान कोणाचं झालं? माझं झालं, अरविंदचं झालं, का कामगारांचं झालं, राज्याचं झालं, देशाचं झालं, कोणाचं झालं? अरविंदचं सुद्धा कौतुक एवढ्यासाठी करायला पाहिजे, जसं मी एका क्षणामध्ये वर्षा सोडलं आणि मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. आणि ज्या वेळेला मला लक्षात आलं होतं की हे भाजपवाले काहीतरी गडबड करतायत, मी अरविंदना फोन करून सांगितलं, अरविंद मंत्री होते, अरविंद राजीनामा द्या. येस सर. का? माझं काय चुकलं? मी काय केलं? मी काय करू? नाही. फोन ठेवला, राजीनामा देऊन आला. ही अशी माणसं, ही शिवसेना प्रमुखांनी घडवलेली माणसं.